या बातमीचे प्रायोजक आहे उमामा फॅशन विजापूरवे सोलापूर। महोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्यातील शीतयुद्ध आता जग जाहीर झाले। उमेश पाटील हे राजन पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत। या वादात आमदार यशवंत माने यांनीही उडी घेतल्याचं पाहायला मिळालं। शुक्रवारी आमदार यशवंत माने हे सोलापूर जिल्हा परिषदेत आले होते, त्यांच्यासोबत माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील हे देखील होते। जिल्हा परिषदेतून बाहेर पडताना पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी जलजीवन मिशनच्या आलेल्या अहवालानंतर कारवाई झाली पाहिजे, ज्या मक्तेदारांना पात्र असताना अपात्र केलंय आणि अपात्र असताना पात्र केलं ते टेंडर पुन्हा नव्यानं काढले पाहिजेत, तरच या कारवाईला महत्व आहे। जर प्रशासनानं चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली तर मोहोळ तालुक्यातील सरपंच न्यायालयात जनहित याचिका दाखल करतील असा इशारा दिला। त्यानंतर पत्रकारांनी त्यांना विधानसभेत जलजीवनवर काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला तेव्हा हा पक्षीय प्रश्न नाही, सर्व पक्षीय आमदारांनी या विषयात लक्ष घातलंय, मी सत्तेत असलो तर सरकारकडून निधी आणण्याची माझी भूमिका असते, विरोधात असलो तरी भांडून माझ्या तालुक्याला निधी आणतो, तेव्हा मालक तर तिकडे आहेत तुम्ही विरोधात कसे, असा प्रश्न पुन्हा केला असता कुण्या बाजार बुणग्यांमुळे मालक काय राष्ट्रवादी सोडतात का, असा उलट प्रश्न करत ते गाडीत बसून निघून गेले। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पॅन्ट्स जॅकेट्स आदि व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजान ईद बकरी ईद आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूरवे सोलापूर। संपर्क 9921037494।